सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज शहर जिल्हा काँग्रेस तर्फे शहरात किसान अधिकार दिवस पाळण्यात आला। त्यावेळी शहरात धरणे आंदोलन झाले। त्यावेळी जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातून अनेक शेतकरी नागरिक या आंदोलनात उतरले आहेत। गावोगावी सह्या संकलित केल्या जात आहेत। किमान या नागरिकांच्या अपेक्षांचा भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगितले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि एच के पाटील आज वर्धा येथे महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात सत्याग्रह करीत आहेत। त्याला पाठिंबा म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाशिक शहर जिल्हा काँग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी विधेयके मागे घेण्यात यावी, विधेयके मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी अधिक माहिती दिली। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या स्मरणार्थ आजच्या ह्या दिवशी आम्ही सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करतोय, की जेणेकरून हे तीन विधायक आहे, हे तीन विधायक सरकारने बाजूला घ्यावं, मागे घ्यावे आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं। कारण यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड असं मोठं नुकसान आहे, किंबहुना शेतकरी हा संपणार आहे, आणि म्हणून याला विरोध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी होतंय। आमदार बाळासाहेब थोरात आणि आमचे प्रभारी एच के पाटील हे वर्ध्याला महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये या ठिकाणी सत्याग्रह करताय आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आमचा सुरू आहे। या तीन विधायकांना आजच्या या इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ आम्ही सरकारला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, तर त्यांचे विचार आठवून आपण हे शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक हे मागे घ्यावेत। या संदर्भात 2 कोटी सह्यांचे निवेदन श्रीमती सोनिया गांधी राष्ट्रपतींना देणार आहेत। त्यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या नगरसेविका हेमलता पाटील, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, नगरसेविका आशाताई तडवी, वसंत ठाकूर, आर आर पाटील, लक्ष्मण धोत्रे, बबलू खैरे, अरुण दोंदे, मुन्ना ठाकूर यांसह विविध पदाधिकारी सहभागी झाले। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।